विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या स्थानिक किमतीवरील एक वेगळं गणित आपण अभ्यासणार आहोत. तर ते गणित आहे 421.342 या संख्यामधील 2 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. आता याच्यामध्ये पॉईंटच्या अगोदर 1-2 आहे आणि पॉईंटच्या नंतर 1-2 आहे. तर या दोन्ही 2 ची स्थानिक किंमत काढायची आणि त्याची काय करायची, त्या किमतीतील फरक काढायचा. फरक म्हणजेच काय, तर वजाबाकी करायची. तर बघूया आपण 421.342. आता ह्या 2 ची स्थानिक किंमत काढूया अगोदर. बघा, पॉईंटच्या अगोदरची संख्या ही म्हणजे इथं 1, इथं दशक, म्हणजे 2 दशक. 2 दशक म्हणजे किती, 20. आणि असं नाही कळलं तर ह्या 2 नंतर किती संख्या आहेत, 1च आहे पॉईंटच्या अगोदर, आणि 2च्या नंतर अशी किती संख्या आहेत, तर 2च्या पुढं किती, 1च संख्या आहे. त्याच्यामुळे 1-0 दिला आपण 2 वरती. आता पॉईंटच्या नंतरच्या 2ची स्थानिक किंमत बघूया. आता सांगितलं तुम्हाला पॉईंटच्या नंतरच्या कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत काढायची असेल तर अगोदर काय लिहायचं, 0.0 आणि पॉईंट लिहून घ्यायचं. मग आता या 2च्या अगोदर किती संख्या आहेत, बघा, या 2च्या अगोदर 4 आणि 3 या 2च संख्या आहेत. म्हणून इथं 2च्या अगोदर 2-0 द्यायची, आणि ही 20 ही या 2ची स्थानिक किंमत. तर आपल्याला या 2 इथला फरक काढायचा आहे. आता तुम्ही म्हणाल 1 आहे पॉईंट मध्ये आणि 1 आहे पॉईंट नसणारी संख्या. तर मित्रांनो, ज्या वेळेस आता ही 20 संख्या आहे, म्हणजे नुसती 20 नाहीये, तर 20च्या पुढे काय असतं, पॉईंट असतच. मग आता ह्याची काय करायची, आपल्याला वजाबाकी करायची. तर ज्या वेळेस आपल्याला फरक काढायचा असतो, त्यावेळेस याच्यातील पॉईंटच्या अगोदरचा नंबर कोणता आहे, 0, तो इथं घ्यायचा आणि पॉईंट 0.02. आता हे लक्षात येत नाही, असं लवकर चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे काय करून घ्यायचं, इथं जेवढे नंबर्स आहेत तेवढे इथं काय करायचे, 0 घेऊन घ्यायचे. कारण पॉईंटच्या नंतर किती 0 दिले तर त्याला काही फरक नसतो किंवा त्याला काही अर्थ नसतो. परंतु आपलं चुकू नये यासाठी आपण काय केले, 0 घेतले. आता बघा, या 0 मधून 2 जात नाही. आता शेजारचा घेतो आपण हातचा, इथंही नाहीये. इकडचा घ्यायचा, त्याच्याकडं पण नाहीये. मग आता आपण इकडचा घेऊ, इथं पण नाहीये. मग ह्या 2 मधून इकडे 1 घेतला, इथे राहिले 1, इथं झाले 10. परत ह्या 10 मधून इकडे घेतला, इथं राहिले 9, इथं झाले 10. परत ह्या 10 मधून इकडे 1 घेतला, इथं राहिले 9, इथं झाले 10. परत ह्या 10, परत या 10 मधून इकडे 1 घेतला, इथं राहिले 9, इथं झाले 10. आता बघा, 10 मधून 2 गेले 8, 9 मधून 0 गेले 9, 9 मधून 0 गेले 9, पॉईंटचा पॉईंट 9 मधून 0 गेले 9, आणि 1 चा 1, म्हणजे यातला फरक किती आला, 19.998 हा झाला फरक. तर मित्रांनो, याच प्रकारे तुम्हाला सोडवण्यासाठी एक एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, ते तुम्ही सोडवायचं आणि त्याचा आन्सर कमेंट्स बॉक्समध्ये पाठवायचं. आता फक्त आपण इथं फरक बघितला होता. आता या गणितामध्ये तुम्हाला काय दिले, 7च्या स्थानांकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज विचारली. तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायचा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, धन्यवाद.